नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अश्विनी झंजा तुमचं वेदांत क्लासेसमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत की मराठी व्याकरणामधील शब्दसमूहाबद्दल एक बगा पर चला करा, करा। पहला प्रश्न। पहला प्रश्न शब्द बघा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला यावर आधारित काही प्रश्न विचारण्यात येतात त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय की शब्दसमूहातील की आधी जन्मलेला आधी जन्मलेला म्हणजेच काय अग्रज अग्नीची पूजा करणारा कोण अग्निपूजक ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोण अजातशत्रू ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा कोण अजिंक्य विशिष्ट मर्यादा ओलंडून जाण्याचे केलेले गैरकृत्य म्हणजेच काय अतिक्रमण तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला कोण अतिथी ज्याची कशाशीही तुलना करता येणार नाही असे कोण अतुलनीय ज्याचा थांग म्हणजेच खोली लागत नाही असे काय अथांग नंतर आहे धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण याला काय म्हणतात अन्नछत्र किंवा सदावर्त त्यानंतर अन्नदान करणारा कोण अन्नदाता मांगून जन्मलेला कोण अनुज त्यानंतर ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे कोण अनुपम किंवा निरुपम न टाळता येणारे म्हणजे काय अपरिहार्य किंवा अटळ त्यानंतर पूर्वी कधीही घडले नाही असे काय अभूतपूर्व कधीही मरण नसणारे काय अमर थोडक्यात समाधान मानणारा म्हणजे काय अल्पसंतुष्ट वर्णन करता येणार नाही असे काय अवर्णनीय कधीही नाश न पावणारे म्हणजे काय अविनाशे ज्याचा विसर पडणार नाही असं काय अविस्मरणीय एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवणारा म्हणजे काय अष्टावधानी जे साध्य होणार नाही ते म्हणजे काय असाध्य शरीराला कष्ट न देता काम करणारा म्हणजे कोण अंगचोर लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे म्हणजे काय अंगाई गीत आकाशातील ताऱ्यांचा पट्टा म्हणजे काय आकाशगंगा स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र म्हणजे काय आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र अगदी पूर्वीपासून राहणारे म्हणजे काय आदिवासी आई वडील नसलेला म्हणजे काय अनाथ लहान लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत म्हणजे काय अबालवृद्ध जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे म्हणजे काय आभास होणे देव आहे असे मानणारा म्हणजे काय आस्तिक त्यानंतर दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत म्हणजे काय आसेतू हिमाचल नंतर राष्ट्रा राष्ट्रातील संबंध असणारे म्हणजे आंतरराष्ट्रीय हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती उद्याला येत असलेला म्हणजे उदयनोमुख वाटेल तसा पैसा खर्च करणे म्हणजे उधळपट्टी ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा म्हणजे कोण उपकृत शिल्लक राहिलेले म्हणजे उर्वरित श्रम न करता खाणारा म्हणजे ऐत खाऊ कानांना गोड वाटणारा आवाज म्हणजे काय कर्ण मधूर कर्तव्याकडे पाठ फिरवरा फिरवणारा म्हणजे कोण कर्तव्य पराडमुख कर्तव्यात तत्पर असणारा म्हणजे कोण कर्तव्य परायण किंवा कर्तव्य तत्पर किंवा कर्तव्य दक्ष त्यानंतर दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कोण कणवाळू कमळाप्रमाणे डोळे असणारी म्हणजेच कोण कमलाक्षी किंवा कमलनैना नंतर हाताने केलेली खानाखुनींची भाषा म्हणजे कोण करपल्लवी कर म्हणजेच हात इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष म्हणजे काय कल्पवृक्ष कलेची आवड असणारा म्हणजे कोण कलाप्रेमी किंवा कलासक्त कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल म्हणजे काय क्रांती त्यानंतर कामाची टाळाटाळ ताल करणारा कोण असतो काम चुकार किंवा काम चोर त्यानंतर इच्छित वस्तू देणारे काल्पनिक गाय म्हणजे काय कामधेनू कार्यात कार्यास तत्पर असणारा कोण कार्यतत्पर कार्यात घडून गेलेला कोण कार्यमग्न किंवा कार्यरत केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कोण कृतज्ञ केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कोण तर कृतज्ञ नंतर उपकाराची जाणीवी ठेवण्याची थे प्रवृत्ती म्हणजे काय कृतज्ञता काळोख्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे काय कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष नंतर आहे आकाशाचा भेद करणारे म्हणजे काय गगनभेदी जन्मापासून श्रीमंत म्हणजे काय गर्भ श्रीमंत जेथे मूर्ती असते तो देवळाचा आतील भाग म्हणजे काय गाभारा सापाचा खेळ करणारा कोण असतो गारुडी सैन्यांची केलेली खोड्यासारखी रचना म्हणजे काय सॉरी सैन्यांची केलेली कोढ्यासारखी रचना म्हणजे काय तर चक्रव्यू चार पाय असलेला म्हणजेच काय चतुष्पाद गावाच्या न्यायनिवाडीची जागा म्हणजे काय चावडी इच्छिलेले देणारा काल्पनिक मनी म्हणजे काय चिंतामणी चार रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे काय चौक किंवा वाट, चव्हा चव्हाटा जगाचा स्वामी म्हणजे कोण जगन्नाथ जेथे जन्म झाला आहे तो देश म्हणजे काय जन्मभूमी पाण्यात राहणारे म्हणजे काय प्राणी जलचर जाणून घेण्याची इच्छा असणारा कोण जिज्ञासू नारळाच्या झाडाची पाने म्हणजेच काय झावळ्या नाणी पाण्याचा कारखाना त्याला काय म्हणतात टाकसाळ किल्ल्यांच्या भोवतालची भिंत त्याला काय म्हणतात तट तप करण्याची जागा म्हणजे काय तपोभूमी घोडे बांधण्याची जागा म्हणजे काय तबेला तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख ले ले म्हणजे काय ताम्रलेख तीन रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे तिटा तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे काय तर त्रैमासिक दारावरील पहारेकरी म्हणजे कोण द्वारपाल दोनदा जन्मलेला कोण असतो द्विज तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे कोण द्वीपकल्प अस्वलाचा खेळ करणारा कोण दरवेशी तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा खूप पाऊस पडणे म्हणजे काय अतिवृष्टी खूप दानधर्म करणारा कोण दानशूर संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम म्हणजे काय दिनक्रम भरपूर आयुष्य असणारा म्हणजे कोण दीर्घ आयुष्य नंतर आहे हट्टीपणा करणारा कोण दुराग्रही हट्टीपणा करणारा म्हणजे कोण दुराग्रही दर प्रसिद्ध होणारे काय दैनिक देवावर हवाला ठेवून राहणारा कोण दैवबादी दोन नद्यांमधील प्रदेश म्हणजे काय दो आप किंवा दुआप एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे म्हणजे काय धर्मांतरण वाडसरुंना राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली जागा म्हणजेच काय धर्मशाळा धर्माची स्थापना करणारा कोण धर्मसंस्थापक विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा कोण ध्येयनिष्ठ पायाच्या नकापासून डोक्यापर्यंत म्हणजे काय नकशिकांत नवीन मतांचा पुरस्कार करणारा म्हणजे कोण नवमतवादी देवापुढे सतत तेवत असणारा दिवा म्हणजे काय नंदादी न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा म्हणजे कोण न्यायनिष्ठूर देवाचे अस्तित्व न मानणारा कोण नास्तिक ठरवलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे काय नियतकालिक कोणाचाही आधार नसलेला म्हणजे कोण निराधार कशाचीही इच्छा नसणारा कोण निरीच्छ लाज नसलेला कोण निर्लज्ज कसलेही व्यसन नसणारा कोण निर्वेसनी घरादाराला व देशाला पारका झालेला कोण निर्वासित कसलाही डाग नसलेला कोण निष्कलंक कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा कोण निपक्षपाती निसर्गात सुंदर असणारे कोण निसर्गसुंदर स्वतःच्या फायद्याचाच विचार न करता कार्य करणारा कोण निस्वार्थी एकमेकावर अवलंबून असणारे कोण परस्पर अवलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा कोण परावलंबी आजारी लोकांची श्रुषा करणारी कोण परिचारिका दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे काय पाक्षिक तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक म्हणजे कोण पंच तिथी वार नक्षत्र योग करण वगैरे दिन वैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका म्हणजे काय पंचांग जगाचा नाश होण्याची वेळ म्हणजे काय प्रलय का फक्त माणसाला पायी जाती जाता येईल एवढी अरुंद वाट म्हणजे काय पाऊल वाट त्यानंतर फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय म्हणजे पानपोई किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा म्हणजे पागा पाण्याखालून चालणारी बोट म्हणजे पानबुडी गावातील लोकांची गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा म्हणजे पानवठा गावातील किंवा शेतातील लहान वाट म्हणजे काय पानंद किंवा पानंदी ज्यांच्यातून आरपार दिसू शकते अशी ठिकाण म्हणजे काय किंवा असं काय तर पारदर्शक युरोप अमेरिका ह्या पश्चिमेकडील देशातील लोक म्हणजे काय पश्चिमात्य किंवा पाश्चात्य दगडासारखे कठोर हृदय असणारा कोण पाषाण हृदय म्हाताऱ्या व लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण म्हणजे काय पांझर पोळ लोकांचे पुढारी पण करणारा कोण पुढारी केव्हा नेता जुन्या मतांना चुकटून राहणारा कोण पुराण मतवादी सनातनी आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा कोण पुरोग्रामी पुरामुळे नुकसान झालेले लोक म्हणजे पूरग्रस्त पूर्वेकडे तोंड करून असलेला पूर्वभिमुख पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ पेय पूर्वेकडील देशातील लोक म्हणजे पोवार्त्य शत्रूला सामील झालेला म्हणजे फितूर बर्फाने आच्छादलेला म्हणजे बर्फाच्छादित ज्याला खूप माहिती आहे असा म्हणजे बहुश्रुत बारा जणांचा कारभार म्हणजे बारभाई चार बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश म्हणजे बेट डोंगर पाखरून आरपार नेलेला रस्ता म्हणजे बोगदा निरर्थक गोष्टी म्हणजे भाकडकथा राजाची स्तुती करणारा कोण तर भाट भांडण उकडून भांडण उकरून काढणारा किंवा काढणारी कोण भांडकुदळ शिकारीसाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा म्हणजे काय मंचान माकडाचा खेळ करणारा कोण मदारी दुसऱ्याच्या मनातले जाणारा कोण मनकवडा विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा कोण महत्वाकांक्षी पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव म्हणजे काय मांचा दर महिन्याला प्रसिद्ध होणारे काय नियतकालिक किंवा मासिक लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलाचे घर कोणते माहेर मोजकेच बोलणारा कोण मितव्ये काटकसरीने खर्च करणारा कोण सॉरी मोजकेच बोलणारा कोण मितभाषी आणि काटकसरीने खर्च करणारा कोण मितव्य मोजकाचा आहार घेणारा कोण मिताहरी माशासारखे डोळे असणारी स्त्री कोण मीनाक्षी मुद्द्याला धरून असलेले म्हणजे काय मुद्देसूद मुद्दे कमालीचा मूर्ख म्हणजे काय मूर्ख शिरोमणी मूर्तीची पूजा करणारा कोण मूर्तीपूजक हरणीसारखे डोळे असणारी कोण कोण हरणीसारखे डोळे असणारी स्त्रीला काय म्हणता मूर् मुर्क्रा, मृकांक्षी किंवा मृगनयना मृत्यूवर विजय मिळवणारा कोण मृत्युंजय समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा कोण युग पुरुष किंवा युग प्रवर्तक युद्धात शौर्य दाखवणारा कोण रणशूर किंवा रणवीर रत्नांनी मडवलेले कोण रत्नजडीत राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री कोण राजनर्तिका सूर्यदेवा सूर्योदयापूर्वीचा सुरुवातीचा काळ म्हणजे काय रामपरहर किंवा पहाट अचूक गुणकारी असे काय रामबाण उपाय लेखन करणारा किंवा लेखन करणारी कोण लेखक व लेखिका लिहिण्याची हातोटी म्हणजे काय लेखनशैली लोकांना आवडणारा काय लोकप्रिय लोकहितासाठी लोकांची सत्ता असणारी राज्यपद्धती म्हणजे काय लोकशाही सामान्य लोकांना अपवादाने आढळणारा सज्जन म्हणजे काय लोकउत्तर सभेत भाषण करणारा कोण वक्ता भाषण करण्याची कला म्हणजे काय वक्तृत्व कला वाढवडिलांकडून मिळालेले म्हणजे काय वडिलाव वर्णन करण्याची हातोटी म्हणजे काय वर्णन शैली नवऱ्या मुलाची आई म्हणजे कोण वरमाय व्यवहाराविषयी काही न करणारा कोण व्यवहारशून्य व्याख्यान देणारा कोण व्याख्यात्या वाट दाखवणारा कोण वाटाड्या दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा म्हणजे काय वाम खुशी वर्षाने प्रसिद्ध होणारे म्हणजे काय वार्षिक संकटांचे निवारण करणारा कोण विघ्नहर्ता किंवा जिचा विनाशक जिचा पती मरम पावला आहे अशी स्त्री म्हणजे कोण विधवा ज्याची पत्नी मरम पावली आहे असा पुरुष म्हणजे कोण विदुर पगार न घेता काम करणारा कोण विनावेतन भगवान विष्णूची उपासना करणारा कोण वैष्णव शंभर वर्ष आयुष्य असणारा कोण शतायुषी किंवा शताब्दी कायम टिकणारे म्हणजे काय शाश्वत आणि दगडावर कोरलेले कोरे का म्हणजे काय शिल्प दगडावर कोरलेला लेख का म्हणजे काय शिलालेख कवितेला स्वरबद्ध करणारा कोण संगीतकार दगडातून मूर्ती निर्माण करणारा कोण शिल्पकार चांदणे असलेला पंधरवडा म्हणजे काय शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष शेजाऱ्यांशी वागण्याबाबतचे कर्तव्य म्हणजे काय शेजार धर्म श्रद्धा ठेवून वागणारा कोण श्रद्धाळू श्रम न श्रम करून जीवन जगणारे कोण श्रमजीवी दुसऱ्याचे भाषण ऐकणारा कोण श्रोता नेहमी खरे बोलणारा कोण सत्यवादी अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे म्हणजे काय सत्याग्रह सत्यासाठी झगडणारा कोण किंवा सत्याचा आग्रह धरणारा कोण सत्याग्रही जिचा पती जिवंत आहे अशी कोण सदवा किंवा सुवासिनी जुन्या रूढीचेच पालन करणारा कोण सनातनी एकाच काळातील म्हणजे काय समकालीन दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण म्हणजे काय संगम एखाद्या संस्थेची स्थापना करणारा कोण संस्थापक मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वास्तू म्हणजे काय स्मारक स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय स्वगत स्व स्व, स्व स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वेरपणे वागणारा कोण स्वछंदी आपल्या देशात तयार झालेली वस्तू म्हणजे काय स्वदेशी आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा कोण समाजसेवक स्वतःच्या हिताचा त्याग करणारा कोण स्वार्थ त्यागी स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा कोण स्वार्थ परायण किंवा स्वार्थी स्वतःचाच फायदा पाहणारा कोण स्वार्थी स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा कोण स्वाभिमान शून्य स्वतःचा अभिमान असणारा कोण स्वाभिमानी धन्याशी निष्ठेने वागणारा कोण स्वामीनिष्ठ स्वतःचे काम स्वतःच करणारा कोण स्वावलंबी आठवड्याने प्रसिद्ध होणारे काय नियतकालिक किंवा साप्ताहिक सर्व समाजात समता नांदावे असे म्हणणारा कोण साम्यवादी लिहिणे वाचणे येत असलेला कोण साक्षर कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो कोण स्थितप्रज्ञ चांगला चांगला विचार म्हणजे काय सुविचार दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास म्हणजे काय सुस्कारा सहज साध्य होऊ शकणारे म्हणजे काय सुसाध्यव्हा सहज साध्य मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे काय सूत्र ज्याचे किंवा जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असा किंवा अशी कोण हतभागी किंवा हतभागीने देशासाठी किंवा समाजासाठी आपले प्राण अर्पण करणारा कोण हुतात्मा अंतकरणाला पांजर फोडणारे कोण हृदयद्रावक हृदयाला जाऊन भिडणारे म्हणजे काय हृदयगम हृदयगम किंवा हृदयस्पर्शी शत्रूकडील बातमी काढून ना आणणारा कोण हेर क्षणात अगदी अल्प काळात नष्ट होणारे म्हणजे काय क्षणभंगूर जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण म्हणजे काय क्षितीज बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद i